मालेगाव तालुक्यातील मळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पंकज गंगावणे यांची मळगाव येथून बदली झाल्याने मळगाव गावकऱ्यांच्या वतीने निरोप देताना गावकऱ्यांनी डॉक्टर गंगावणे यांनी जी आरोग्य सेवा रुग्णांना दिली व कोरोना काळात जी मेहनत घेतली त्याबद्दल डॉक्टर गंगावणे यांचा कोरोना योद्धा म्हणून कौतुक केले। डॉक्टर गंगावणे यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक जे.जी. पवार सर, हेमंत निकम, विजय सिंह, गोबा साळुंके तसेच सागर देशमुख, माजी चेअरमन उपेंद्र सिंह सोळुंके तसेच बालचंद शिलावट, साकोरी विद्यालयाचे मुख्याध्यापक व गणेश सोळुंके, प्रफुल्ल जैन तसेच आदी गावकऱ्यांनी सत्कार करून आभार मानले। प्रबंधभूमीसाठी संदीप सोळुंके, मळगाव। अण्णा साहेब, तुम्ही आज डॉक्टर साहेबांचा जो सत्कार केला त्याबद्दल आपण काही दोन शब्द सांगू शकता? प्राथमिक आरोग्य केंद्र मळगाव येथील डॉक्टर गंगावणे हे 5 वर्षापासून आमच्या आरोग्य सेवेसाठी त्यांनी अतिशय मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे। डॉक्टर गंगावणे रात्री बेरात्री, पहाट असो दिवस असो, अहोरात्र त्यांनी काम केले। कधीही ते मालेगाव एवढं 18 किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा ते स्वतः तिथं न राहता हेडक्वार्टरला राहिले। कधी रविवारची किंवा कुठली त्यांनी सुट्टी घेतली नाही आणि सतत अतिशय गोरगरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांना समान वागणूक त्यांनी त्या ठिकाणी दिली। ते एक राजकीय घराण्यातले होते, त्यांचे भाऊ त्यांच्या वहिनी नगरसेविका होत्या। कधीही त्यांनी त्यांचा वशिला त्या ठिकाणी दाखवला नाही आणि ज्यावेळेस त्यांची बदली झाली त्यावेळेस आम्ही सगळ्या लोकांनी त्यांना विनंती केली। मळगाव गाव आणि पंचक्रोशीच्या वतीने आज सत्कार करताना मला दुःख होत आहे की आमचा एक देव मामलेदार या ठिकाणून जात आहे। आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही शासनात जाऊ, मुख्यमंत्र्यांना विनंती करू, आरोग्यमंत्र्यांना विनंती करू, पण तुम्ही इथे थांबा। परंतु त्यांनी सांगितलं, माझी जी आदिवासी भागात माझी बदली झालेली आहे त्या खरोखर मला आदिवासी लोकांची सेवा करायची, जसे भामरगड वगैरे तिकडे आमटे कुटुंबाने सेवा केली त्याप्रमाणे मला सुद्धा त्या ठिकाणी सेवा करायची आहे। असे ही इतके चांगले सर आमच्याकडून डॉक्टर गेल्यामुळे कधीही ती आमच्या इथे भरून निघणार नाही आणि म्हणून त्यांना आम्ही त्यांच्या भविष्याच्या वाटचालीला आमचं गाव मळगाव गाव आणि परिसराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच चांगलं काम हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मी मधुअण्णा या ठिकाणी थांबतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।